आणि तो अकाउंटंट पाध्यांना एकदा फोन कर. पाध्यांना का? त्यांना कुठली तरी डॉक्युमेंट पाहिजे होती, खूप अर्जंट. कसले डॉक्युमेंट? मला नाही माहिती. त्यांनी सकाळी एका सेक्रेटरीला पण पाठवलं होतं आपल्या घरी. आई तू अगं काय, तू का हात लावलायस सगळ्याला? कशा लावला म्हणजे काय? अगं मी तुझं कपाट आवरायला गेले, किती फसारा करून ठेवलायस काय मला सापडावं? ही गन हा वीक कशा करताय? त्या अभय सातवच्या खुनाची बातमी बघितलीस? हा बरं, त्याचं काय? आणि तू विघा इकडे, विघा. त्याचा खून एका बाईने केलाय. अगं बाई. हा, आणि ती बाई अशी दिसत होती, तिची हेअरस्टाईल अशी होती. नको, हे फार विचित्र दिसतंय, काढ तू ते. अगं पण त्या खुनी बाईचा वीक तू घरी कशाला घेऊन आली? नाही नाही, तो खून कसा झाला याचं एक नाट्य रूपांतर केलं आमच्या चॅनलनी, तर त्या नाट्य रूपांतरात त्या खुनी बाईचा रोल मी केला, तर चॅनलनी माझ्यासाठी बनवून घेतला हा वीग. पण मग तर तू घरी कशाला आणलास तो वीग? अगं राहिला चुकून माझ्याकडे, उद्या परत देणार आहे मी ऑफिसमध्ये, एवढं काय. त्या चॅनल वाल्याने तुला कसं ऍक्टिंग करायला घेतलं? मी सांगितलं ना, मला आवडतं ऍक्टिंग करायला म्हणून घेतलं. आणि इगन त्यातलीच आहे? हो हो, खोटीच आहे ते, खोटीच आहे. पण कधी दाखवणार आहेत? मग हे मला बघायचंय. झालं दाखवून टीव्हीवर दाखवलं सुद्धा? हो. आणि तुम्हाला फोन करून कळवलं नाहीस? मी बघितलं असतं ना. आणि हा फोन काय? तू फोन चालू नाही ना केलेस? नाही मी करणार होते, पण कोणाचा आहे फोन? बघू ते मला. अगं एक तर तू माझ्या कुठल्याही गोष्टीला मला न विचारता यापुढे हात लावायचा नाही येतलो, कळलंय का? अगं काय, कशाची भीती वाटते तुला? कोणाचा फोन आहे? तुझ्याकडे कसं आलं सांग मला. मी फोन चोरायचा नवीन व्यवसाय सुरू केला. काहीतरी बोलू नकोस. कोणाचा आहे हा फोन सांग. मैत्रिणीचा फोन आहे माझा. कुठली मैत्रीण? आहे चॅनल मधली. मग तिचा फोन तुझ्याकडे कशाला आला? अगं बंद पडलाय आई तो फोन, तो दुरुस्त करशील का असं त्यांनी मला विचारलं. मी म्हटलं ओके, कारण आपल्या घराजवळ फोन दुरुस्त करायचं एक चांगलं दुकान आहे, पण मी द्यायला विसरले. झालं समाधान? आज जवळपास दोनदा माझा हार्ट फेल झाला होता. एकदा त्या अभय सातवच्या घरी त्याच्या बेडरूममध्ये शिरून त्या फाईल्सचे फोटो काढत होते तेव्हा त्याची मुलगी आली तेव्हा, आणि एकदा इकडे घरात आईच्या हातात जेव्हा गन आणि वीक बघितलं तेव्हा त्या मुलीने आरडाओरडा केला असता, पोलिसांना फोन केला असता, तर केवढ्याला पडलं असतं. आणि आईसुद्धा मी मारलेल्या थापांवर विश्वास ठेवते म्हणून, बापरे मला विचारच करवत नाही. आपली मुलगी फार काही भयंकर करू शकत नाही या तिच्या विश्वासावर चाललं आहे माझं सगळं. हां पण आज त्या अभय सातवच्या घरी गेल्यावर त्याच्या बायकोला आणि मुलीला बघून मी केलेल्या कृत्याचा गिल्ट आला मला. नाही पण त्यांनी माझा संसार उद्ध्वस्त केलाच आहे की. पण चंदूदादा म्हणतात तेच, एकदा या वाटेवरून चालायला सुरुवात केली ना की चूक का बरोबर असा विचार नाही करायचा, त्यामुळे ना मग आपण दुबळे होतो. एनिवे मग हॉस्पिटलमध्ये त्या अभय सातवचं थंब इम्प्रेशन घेतलं आणि त्याचा फोन अनलॉक केला, त्यानंतर त्याचं सेटिंग बदलून टाकलं, आणि मग चंदूदादांनी सांगितलं त्याप्रमाणे एका निर्जन ठिकाणी जाऊन तो फोन सुरू केला, त्यातले सगळे मेसेजेस वाचले, नंबर कॉपी करून घेतले. आता त्यातनं काही माहिती मिळते का ते बघायला हवं. हां पण ही गोष्ट तुम्ही मला मगाशी का नाही सांगितली? तुम्हाला माहिती होतं ना तो फोन ट्रेस करणं माझ्यासाठी किती महत्त्वाचं होतं. अरे अरे टेबलवर चिठ्ठी ठेवली याला काय अर्थ आहे? तुम्ही डिरेक्ट फोन का नाही केला मला? उगाच खोटं बोलून स्वतःचा निष्काळजीपणा झाकू नका. सगळे डिटेल्स मेल करा मला. काय झालं, निरोप पाठवला का त्या नर्सला? हो हो साहेब, येतेच आहे ती. साहेब तुम्हाला कोल्ड ड्रिंक वगैरे मागू का? नाही नाही असलं काही नको. साहेब आमच्या सी सी टी व्ही फुटेजचा काही फायदा झाला नाही म्हणजे कोण बाई आहे ती कळलं का? नाही, आय सी यू मधून आत येताना आणि बाहेर जाताना आपला चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतली होती त्या बाईनं. डेंजर बाई दिसते. आत गेल्यावर पण तिने अभयचा जो चोरलेला मोबाईल होता तो काही वेळासाठी ऑन केला होता.
साहेब मला वाटतं तिने त्यांचा अंगठा घेऊन तो मोबाईल अनलॉक केला असावा. मे आय कम इन सर? या 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 बसा. तुम्ही जरा बाहेर थांबा. ठीक आहे सर. बसा. हां आता मला त्या बाईबद्दल सगळं नीट डिटेल सांग. घाबरू नको, तुला काही होणार नाही. काय सांगू? कुठे भेटली बाई तुला? मी शिफ्ट संपवून घरी गेले तर ती माझ्या मागोमाग आली आणि मग तिने मला बाजूला नेलं आणि दम दिला. दम दिला म्हणजे नक्की काय म्हणाली ती? की या सगळ्याच्या मागे खूप डेंजर माणसं आहेत आणि जर का हे तू काम केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या घरच्या सगळ्यांना मारून टाकतील असं म्हणाली ती. काम म्हणजे नक्की काय करायचं होतं तुला? त्या पेशंटच्या सलाईनमध्ये तिने दिलेलं इंजेक्शन टाकायचं होतं. कसलं इंजेक्शन? नाही आत्ता मला नाव नाही आठवत आहे पण काहीतरी माणूस मरेल असंच असेल ना. मग काय केलं? मी म्हणजे मला म्हणजे मी तिच्याकडनं ते इंजेक्शन घ्यायला नाही म्हणाले. ही गोष्ट खुनाच्या आदल्या रात्रीची ना? बरोबर ना? हो साहेब. मग आदल्या रात्री फोन करून तू पोलिसांना हे सगळं का नाही सांगितलंस? तिने धमकी दिली होती ना मला. आणि मग दुसऱ्या दिवशी पळत पळत येऊन आम्हाला हे सगळं का सांगितलंस? का मधल्या वेळात तिने तुला सांगितलं की आता धमकी कॅन्सल? हा म्हणजे त्याचं काय? हा काय? हा नाही म्हणजे मला वाटलं की आता आपण धमकीला घाबरायला नको कारण की एका माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे ना हा. बाई तुम्ही खोटं बोलताय. अहो नाही हो, मी खरंच तुम्हाला सांगतेय. तुम्ही त्या बाईच्या धमकीला घाबरून ते इंजेक्शन घेतलं, तुम्ही हॉस्पिटलला परत आलात, ऍडमिनला भेटून तुम्ही डबल शिफ्टची परवानगी घेतलीत, दुसऱ्या रात्रपाळीच्या नर्सला तुम्ही घरी पाठवलं, हे सगळं तुम्ही का केलं? ते माझा नवरा घरी दारू पिऊन येतो आणि मग हे कारण तुम्ही दुसऱ्या नर्सला सांगितलं पण मी चौकशी केली आहे, तुमचा नवरा दारू पितच नाही. आता तुम्ही खरं बोलणार आहात का या पुढची चर्चा आपण वेगळ्या पद्धतीने पुढे सुरू करायची आहे? नाही हो, मी कबूल करते ना. काय? मी घेतलं ते इंजेक्शन तिच्याकडनं आणि ड्युटीवर पण परत आले पण मी दिलं का हो त्यांना ते इंजेक्शन? मी नाही दिलं. हे तू खरं बोलतेस, म्हणूनच त्या बाईला स्वतः आत घुसून मारायची वेळ आली. उद्या चौकीवर यायचं, नीट आठवून ती बाई कशी दिसते हे आम्हाला सांगायचं, आमचा आर्टिस्ट त्याच्यावरून तिचं चित्र काढेल. कळलं? हो सर. तुझ्या साहेबांना आत पाठवून दे. जा. मला मागच्या संपूर्ण आठवड्याचं हॉस्पिटलच्या सगळ्या एंट्री आणि एक्झिटचं CCTV फुटेज पाहिजे. ठीक आहे सर. हे बघा मोरे, हे काहीतरी लफड आहे. काय सर? खुनाच्या दिवशी एक तास आधी ही बाई मेन गेटवरून आत येताना दिसते आणि पुन्हा एकदा मेन गेटवर फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसते. हो सर, ही तीच बाई आहे. नाही पण खून झाल्यानंतर ही बाई हॉस्पिटलमधून बाहेरच पडलेली नाही आहे. बरोबर आहे सर. ICU कॉरिडॉर सोडला तर खून झाल्यानंतर ती बाई हॉस्पिटलमध्ये कुठेच दिसत नाही आहे. नाही पण मग याचा अर्थ काय? याचा अर्थ ती एकतर हॉस्पिटलमध्येच आहे, जे खरं तर आपल्याला करेक्ट जे खरं तर आत्ता आपल्याला शक्य वाटत नाही आहे कारण इतका काळ ती हॉस्पिटलमध्ये राहूच शकत नाही. बरोबर आहे सर. मग दुसरी शक्यता अशी आहे की हॉस्पिटलमध्ये एखादा गुप्त रस्ता आहे जो तिला माहिती आहे आणि तिथून ती बाहेर निसटली असणार. होय सर. हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटरशी बोलायला पाहिजे. पर नक्की ना? म्हणजे तुम्ही कुणालाही पाठवलं नव्हतं आमच्याकडे? नाही माहीत नाही, नाव तुमचंच सांगत होती पण ती. नाही 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 नाही, कुठले डॉक्युमेंट्स दिले नाही. हां ठीक ठीक ओके थँक्यू. काय झालं? अकाउंटंट पाध्यांना फोन केला होता तर ते म्हणाले की कुठल्याही मुलीला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स घ्यायला आपल्या घरी नव्हतं पाठवलं त्यांनी. ती बाई हॉस्पिटलमध्ये आत येताना दिसतीये पण खून होऊन 3 दिवस झाले तरी हॉस्पिटलच्या कुठल्याच कॅमेरामध्ये ती बाहेर जाताना दिसत नाही, शिवाय हॉस्पिटलमध्ये आतही ती कुठे सापडलेली नाही. याचाच अर्थ नक्कीच या हॉस्पिटलमध्ये कुठला तरी असा चोर रस्ता आहे जिथून ती बाई बाहेर निसटली. सर हवं तर तुम्ही फ्लोर प्लॅन चेक करा, हॉस्पिटलच्या पूर्ण बिल्डिंगची तपासणी करा. आमच्या हॉस्पिटलमध्ये असा कोणताही चोर रस्ता नाही आहे. हा पूर्वी म्हणजे हॉस्पिटलमध्ये औषधांच्या चोऱ्या व्हायच्या, त्यानंतर आम्ही ॲक्सेस स्ट्रिक्ट केलं तेव्हा तुम्हीच तर होतात सर. हो पण मग ही बाई खून करून गायब झाली कुठे? गच्चीवर. नाही म्हणजे गच्चीवरून सर्वांनाच नाही आहे ना,
मला सांगा, तुमच्या या हॉस्पिटलच्या शेजारी या गच्चीला लागून दुसरी कुठली बिल्डिंग आहे का? नाही आहे सर. पण ती बाई काही उडत जाणार आहे का? सिनेमा वाटला का तुम्हाला हा? हॅलो. हां, थोड्या वेळाने फोन करू का तुला? नाही नाही, फोन करू नकोस, तू लगेच घरी ये. नाही, आत्ता नाही जमणार का मला? नाही असं करू नकोस, प्लीज ये, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं. हां बर. हॅलो, नमस्कार, राजेश पाटकर का? हो बोलतोय, बोला. नमस्कार, तुम्ही कोण आहात? आय मीन काय करता? एक्सक्यूज मी. नाही नाही सॉरी, गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे काय झालंय की माझ्या फोनबुकमध्ये तुमचा नंबर सेव्ड आहे, पण मला रेफरन्स कळत नाही आहे कशासाठी सेव्ह केलाय, म्हणून मी विचारते. अच्छा अच्छा अच्छा. हां, तर आज काय झालंय की मी फोनबुकमध्ये नको असलेले नंबर काढून टाकते, डिलीट करते. तर म्हटलं की बघावं, नको असलेले काढून टाकावेत. तर कोण आहात तुम्ही? माझं पण खूप वेळा होतं असं, आपण बऱ्याच वेळा आपण नंबर सेव्ह करतो आणि नंतर कळतच नाही की आपण हा नंबर कशासाठी सेव्ह केलाय. तेच ना. कोण आहात तुम्ही? मी इंटेरियर डेकोरेटर आहे. मला सांगा, मी तुमच्या घराचं इंटेरियर वगैरे काही कधी केलं होतं का? नाही. बाय द वे, तुम्ही कोण बोलताय? नाही म्हणजे तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं म्हणून. मी मीनाक्षी. अयो बेटा, आई कुठे? आते. आई, मामा आलाय. काय झालं एवढ्या अर्जंटली का बोलवले तिने? मला वाटतं तिला तुला त्या मुलीबद्दल काहीतरी सांगायचंय. कुठली मुलगी? अरे काल एक मुलगी घुसली होती घरात. काय? आणि मला खोटं सांगून डायरेक्ट बेडरूम मध्येच गेली, कपाट उघडून काहीतरी शोधत होती. मग काय नेलं काय तिने? नाही. ताई, काय बोलती ही कुठली मुलगी? सांगते तुला ते नंतर. हे बघ, मला आज हे कुरिअर आलंय. कसलं? कुठल्या तरी लॉ फर्म मधून आहे. म्हणजे अभयनी त्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते की त्यांच्या मृत्यूनंतर ते मला द्यावं. मृत्यूपत्र वगैरे आहे का म्हणजे? नाही. प्रिया अनुराधा, अचानक जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या मोबाईलवरचा एक नंबर डायल कर. नंबर मिडबावकर नावानं सेव्ह आहे, ते पुढे जे करायचं ते करतील अभय. पण त्यांचा मोबाईल तर आपल्याकडे नाहीच आहे. त्यांच्यावर अटॅक झाला त्यावेळेला अटॅक करणाऱ्यानं नेला बहुतेक बरोबर. चेक केलंय ना? हो नक्की. हॅलो. 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 नमस्कार, मी संध्या बोलतीये. कोण संध्या? संध्या कुलकर्णी. काय झालंय की तुमचा नंबर माझ्या फोनबुक मध्ये सेव्ड आहे, पण त्याचा रेफरन्स मला कळत नाहीये. तर त्याचं काय? हा हा, तेच की तर तुम्ही कोण आहात, म्हणजे काय करता? म्हणजे रेफरन्स कळला असता तर लिंक लागली असती ना. नाही बाई, तुम्ही खोटं बोलत्या. कुठं बोलतोय तुम्ही? काय, माझा हा नंबर आहे ना फक्त 5 लोकांकडे. हा त्यात संध्या बिंद्या कोण नाही. आता मला सांगा, तुम्हाला हा नंबर दिला कोणी आणि कोण तुम्ही? हा ए बघ रे, हा कुठला नंबर आहे बघ. हा हा ठेव जरा, बघ बघ लवकर बघ, मी ठेवतो. मला एक सांग, हे मिडबावकर कोणी नातेवाईक आहेत का? मग कोणी मित्र? नाही. मी जरा शोधाशोध करतो या नावाबद्दल. जरा परमिट रूम वर जाऊनही बघतो, तिथं कोणाला काही माहिती आहे का ते. मिडबावकर नाव ऐकल्यार का वाटतंय, पण कुठल्या संदर्भात ते काही आठवत नाही आहे. एनिवेज द मोरे, चला मी येतो ग.
दे हातोडी एक हातोडी बघा लगेच ताबडतोब पप्पू पप्पू इथे हातोडी लेख आणतोय सर तू मला सांगा मिडबावकर नावाचा कोणी माणूस अभय सातवना भेटायला यायचा का हॉटेल मिडबावकर नाही सर अशा नावाचा कोणी माणूस इथे आल्याचं मला आठवत नाही अरे जरा फोटो बघू पण मला सांगा या बाईला हॉटेलवर आलेलं घरी पाहिलंय का तर फोटो क्लिअर नाही आहे हे मलाही माहिती पण या वर्णनाची ह्या हेअरस्टाईलची कुठली बाई अभय सातवना भेटायला आलेली पाहिली कधी हॉटेलवर नाही सर असं कधी कोणी आल्याचं मला आठवत नाही तुम्हाला काहीच आठवत नाही हातोडी तरी मिळते का तुमच्या लोकांना बघतो सर सॉरी पप्पू पप्पू चिक्तीलाने को बोला सर याचं काय करू सर डोक्यात गेला माझ्या चावी नाही ना यांच्याकडे आतल्या केबिनची हा डुप्लिकेट चावी नाही यांच्याकडे तर तोडावं लागणार ना या तोडा ठीक आहे सर सर काय बघतो का मोरे हे सगळं जरा चेक कर येस सर काय सर सर मला खरंच नाही माहिती मी इथे पहिल्यांदाच येतोय इथे दुसऱ्या कोणालाच काही ऍक्सेस नव्हतं इथे म्हणजे केबिन मध्ये का सर त्यांची विश्वासातली माणसं म्हणजे सीए किंवा होती कोण कोण माणसं बाकी कोण विश्वासातली माणसं म्हणजे कोण यायची सर तुमच्यावर विश्वास नव्हता त्यांचा थोडक्यात नाही मी तिथे काउंटरवरच असायचो ना नेहमी काउंटरवर आणि बाकीची काम ओरे काही सापडलं का नाही सर तसं काही सापडलं नाही ओरे आपल्या सॉफ्टवेअर इंजिनियरला बोलवा याची सगळा डेटा घ्या आपल्याकडे येस सर